नमस्कार मित्र मैत्रिणींनो, प्रीतीज होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच वेळ आपल्याला त्याच त्याच भजा खाऊन कंटाळा येतो, तर आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी रेसिपी दाखवणार आहेत. आपण कोथिंबीरच्या वड्या बनवतो, थालीपीठ बनवतो आणि कोथिंबीरच्या सजावटीसाठी वापर करतो, तर आज आपण कोथिंबीरीची भाजी बघणार आहोत. अगदी सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे. चला तर आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण साहित्य बघूया. आजची आपली ही रेसिपी अगदीच मोजक्या साहित्यात बनणारी आहे, तर त्यासाठी मी इथे एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, डाळीचं पीठ, तेल, हळद, मिरची, लसूण, जिरे आणि मीठ घेतलेले आहे. चला तर मग आपण आता भाजी करायला घेऊया. सर्वप्रथम मी इथे 2 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेले आहे. या भाजीला थोडे जास्त तेल छान लागते, अगदी चमचमीत होते भाजी. आता फोडणीसाठी त्यामध्ये मी 1/4 चमचा जिरे, 7-8 लसूण पाकळे घातलेले आहेत. आता हे लसूण व्यवस्थित त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेणार आहे. नंतर त्यामध्ये 1/4 चमचा हळद आणि 2 चमचे लाल मिरची पावडर. ही भाजी थोडी झणझणीतच छान लागते, तर त्यामुळे मी इथे मिरची थोडी जास्त घातलेली आहे. आता आपण इथे गॅस कमी करून घेऊया आणि त्यामध्ये 2 वाट्या गरम पाणी टाकून घेऊया. आता इथे थोडं काळजीपूर्वक पाणी टाकायचे आहे, कारण आपण तेलामध्ये पाणी टाकतो आहे. आता आपण यात 1 छोटा चमचा मीठ घालून घेऊया आणि त्याला एक उकळी आणू देऊया. आता आपल्या रस्याला उकळी आलेली आहे. आपण इथे 1 छोटी जुडी धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेऊया आणि आता ही कोथिंबीर शिजण्यासाठी आपण याला झाकण लावून एक साधारणतः 5 मिनिटे शिजून घेऊया. आता 5 मिनिटानंतरून आपण हे मिक्स करून त्याला परत एकदा झाकण लावून शिजून घेऊया. आता इथे कोथिंबीर ही जर कोवळी आणि ताजी असेल तर ती पटकन शिजते. बघा, आता ही कोथिंबीर छान शिजल्या गेलेली आहे. आपण आता यामध्ये पीठ घालून घेऊया. इथे मी साधारणतः 1/2 कप पीठ घालते आहे. थोडे थोडे करून आपण पीठ घालूया, जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त गाठी होणार नाही आहेत. तर आपण थोडे थोडे पीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करूया. आपण आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आता इथे मी गॅस थोडा कमी केलेला आहे. बघा, हे व्यवस्थित असे मिक्स झाले आहे. आता आपण साधारणतः 2 ते 3 मिनिटं झाकण लावून हे पीठ व्यवस्थित शिजून घेऊया. बघा, 2 मिनिटानंतरून मस्त झणझणीत अशी आपली भाजी तयार आहे. अगदी वेगळा पदार्थ आहे हा, अगदी झटपट बनतो. आपण तुम्ही ही साईड डिश म्हणूनही तुम्ही खाऊ शकता, पोळीबरोबर खाऊ शकता, वरण भाताबरोबर अगदी छान लागते. आपली झणझणीत अशी कोथिंबीरीची भाजी तयार आहे. आशा करते की तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल. तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. अजून अशाच रेसिपीजसाठी प्रीतीज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बनवत रहा, खात रहा, मस्त रहा.